नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं श्रम शक्ती विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मालदा ऑनलाइन क्लासेस मध्ये स्वागत आहे। माझं नाव जाधव अक्षर आहे। आज मी तुम्हाला एकता सातवी विषय मराठी मध्ये व्याकरण हा घटक शिकवणार आहे। मागील क्लासिकला आपण धातु व धातु साधिते म्हणजे काय हा व्याकरणाचा घटक अभ्यासला, तर आज आपण कर्ता व कर्म कसं ओळखायचं हा घटक व्याकरणाचा आज अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, इथे व्हाईट बोर्ड वर मी कर्ता आणि कर्म यांची व्याख्या दिलेली आहे। सर्वात प्रथम आपण कर्ता म्हणजे काय हे आधी समजून घेऊया। आपल्याला वाक्यातील कर्ता कसा ओळखायचा हे आधी समजून घ्यायचे। तर कर्ता म्हणजे क्रियापदाने दाखवलेली क्रिया जो करतो त्याला कर्ता म्हणतात। क्रियापदाने दाखवलेली क्रिया जो करतो त्याला काय म्हणायचे, कर्ता म्हणायचे। कर्ता म्हणजे काय, क्रिया करणारा, म्हणजे वाक्यात ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते त्याला काय म्हणायचं, कर्ता। वाक्यात ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते त्याला काय म्हणायचं, कर्ता। म्हणजे कर्ता म्हणजे काय, क्रिया करणारा। तर कर्ता कसा ओळखावा, आता वाक्यामध्ये कर्ता कसा ओळखावा, तर त्याची एक सोपी पद्धत मी आज तुम्हाला इथं सांगणार आहे। कर्ता ओळखण्यासाठी आधी आपण वाक्यातील धातू शोधायचं। वाक्यातील धातू शोधल्यावर त्याला नारा, नारी, नारे यापैकी एक प्रत्यय जोडायचे आणि कोणने त्याला प्रश्न विचारायचा आहे। आता आपण इथं काही वाक्य पाहूया। पहिलं वाक्य आहे राम आंबा खातो। या वाक्यामध्ये कर्ता काय, क्रियापद काय आहे, तर खातो। खातो हे क्रियापद झालं। तर याच्यामध्ये तो हे प्रत्यय काढून टाकल्यावर हा हे काय झालं, धातू। म्हणजे आपण इथं धातू शोधला, धातूला नारा, नारी, नारे आणि कोण याने प्रश्न विचारायचे। म्हणजे धातू हा, खाला आपण कोणतं प्रत्यय जोडायचे, नारा। खाणारा कोण, खाणारा कोण, तर राम। खाणारा कोण, तर राम। आपल्याला उत्तर काय भेटतंय, राम। मग राम काय झालं वाक्यामधील कर्ता। धातूला नारा, नारी, नारे याने काय करायचं, आपल्याला प्रत्यय जोडून प्रश्न विचारायचा कोणी, म्हणजेच आपल्याला काय मिळतं, वाक्यातील कर्ता मिळतो। पहा पुढचं उदाहरण घेऊया आपण, तो शाळेत जातो। आता जातो हे क्रियापद आहे आणि त्याच्यामध्ये जा हा काय धातू आहे। धातूला आपण प्रश्न विचारायचा आहे, जाणारा कोण, तर उत्तर मिळते आपल्याला तो। जाणारा कोण, तर तो। तो काय झाला वाक्यामधील आपला कर्ता। पुढील उदाहरण पाहूया, मला दूध आवडते। मला दूध आवडते, आवडते हे क्रियापद आहे आणि आवड त्याला प्रश्न विचारायचा, आवड हा धातूला काय आपण प्रश्न विचारायचा, आवड नारे कोण, तर उत्तर मिळते दूध। आवडणारे काय, तर उत्तर मिळते आपल्याला दूध। आवडणारे कोण म्हटलं, मला उत्तर येत आहे का, तर नाही, तर आवडणारे कोण, दूध। इथं दूध हे काय झालं, वाक्यातील कर्ता झालं। तर आता आपण पुढील उदाहरण पाहूया, आणि मला हे काय झालं, विधानपूर्वक। आता पुढील उदाहरण, श्रावणीला थंडी वाजते। आता वाज या धातूला आपल्याला काय करायचे, प्रत्यय जोडून प्रश्न विचारायचे, वाजणारी कोण, तर उत्तर मिळते आपल्याला थंडी। वाजणारे काय, तर उत्तर मिळते आपल्याला थंडी। म्हणजे आपण दोन्ही प्रकाराने कोण आणि काय प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर एकच मिळते, उत्तर मिळते आपल्याला थंडी। म्हणजे थंडी काय झालं, वाक्यातील कर्ता। वाजणारी कोण, उत्तर आपल्याला श्रावणी मिळत नाही, किंवा वाजणारे काय, उत्तर आपल्याला श्रावणी मिळत नाही। म्हणून इथं कर्ता कोण आहे, तर थंडी। पुढील वाक्य पहा, राजाला मुकुट शोभतो। आता शोभ धातूला आपल्याला काय करते, जो प्रश्न विचारायचा, शोभणारा कोण, उत्तर मिळत मुकुट। शोभणारे काय, तेव्हाही उत्तर मिळत आपल्याला मुकुट। शोभणारे कोण म्हणतात, राजा उत्तर मिळत नाही। म्हणजे मुकुट काय झालं, वाक्यातील कर्ता। मुकुट काय झालं, वाक्यामधील कर्ता। अशा प्रकारे आपण प्रश्न विचारून काय शोधायचे, कर्ता। शेवटचं उदाहरण पाहूया, विद्यार्थी प्रामाणिक आहे। आहे आहे त्याचं वर्तमान काळी अस। मग असणारा कोण, तर विद्यार्थी। असणारा कोण, उत्तर मिळते आपल्याला विद्यार्थी। विद्यार्थी काय झालं, वाक्यातील कर्ता। अशा प्रकारे आपल्याला वाक्यामधील कर्ता शोधायचा। कर्ता शोधण्यासाठी काय करायचंय, धातूला नारा, नारी, नारे आणि कोणने प्रश्न विचारायचा, ठीक आहे। आता आपण पुढे कर्म कसं ओळखायचं, कर्म म्हणजे काय हे समजून घेऊया।
ज्याच्यावर करतो त्याला काय म्हणायचं कर्म, म्हणजे ज्याच्यावर क्रिया केली जाते त्याला काय म्हणायचं आहे कर्म, म्हणजे कर्ता हा क्रियापदाने दाखवलेली क्रिया कोणावर करतोय त्याला काय म्हणायचं आहे कर्म, म्हणजे कर्माची साधी सोपी व्याख्या म्हणजे क्रिया सोसणारी, क्रिया सोसणारी त्याला काय म्हणायचं आहे कर्म। आता कर्म कसं ओळखायचे, कर्म ओळखण्याची सुद्धा अगदी सोपी पद्धत आहे, तिथं आपण समजून घेऊया। कर्म ओळखण्यासाठी धातूला ज्ञाची प्रत्यय जोडायचा आहे आणि पुढे क्रिया कोणावर घडली असा प्रश्न विचारायचा आहे। आता आपण एक काही वाक्य पाहूया, राम आंबा खातो, वाक्यातील खातो हे काय झालं क्रियापद, धातू खा, मग खाला काय करायचं आपल्याला ज्ञाची हा प्रत्यय जोडून पुढे आपल्याला प्रश्न विचारायचा आहे। आता खाण्याची क्रिया कोणावर घडली, तर आंब्यावर, खाण्याची क्रिया कोणावर घडली तर आंब्यावर, आंबा हे काय झालं वाक्यामधील कर्म, राम काय आहे वाक्यामधील कर्ता, कसं ओळखतो खाणारा कोण राम, म्हणजे राम झाला कर्ता। पण आपण प्रश्न काय विचारलाय खाण्याची क्रिया कोणावर घडली तेव्हा उत्तर काय मिळतंय आंबा, हे झालं वाक्यामधील कर्म। कर्म ओळखण्यासाठी धातूला ज्ञाची हे प्रत्यय जोडायचे आणि क्रिया कोणावर घडली हा प्रश्न विचारायचा, म्हणजे आपल्याला वाक्यामधील कर्म सापडतो। आता पुढे पहा, तो मासा पकडतो, आता पकड हा काय झाला धातू, धातूला ज्ञाची प्रत्यय जोडायचा आहे पुढे प्रश्न विचारायचा आहे, पकडण्याची क्रिया कोणावर घडली, पकडण्याची क्रिया कोणावर घडली तर माशावर, पकडण्याची क्रिया कोणावर घडली तर माशावर, मासा काय झालं वाक्यातील कर्म आणि पकडणारा कोण तर तो, तो हा झाला वाक्यातील कर्ता। पुढील वाक्य पहा, त्याने अभ्यास केला, केला हे भूतकाळी आहे त्याचं वर्तमान काही कर, करण्याची, करण्याची क्रिया कोणावर घडली तर उत्तर मिळतं अभ्यास, करण्याची क्रिया कोणावर घडली तर त्याचं उत्तर मिळतं अभ्यास, अभ्यास हे झालं कर्म, करणारा कोण तो, म्हणजे त्याने हे काय झालं कर्ता। आता पुढील वाक्य पहा, मला दूध आवडते, आपण हे वाक्य कर्त्याच्या उदाहरणामध्येही पाहिले आणि आता कर्माच्या उदाहरणामध्येही आपण हे वाक्य पाहतोय, समजून घ्या मला दूध आवडते। आता प्रश्न काय विचारला होता, कर्ता शोधताना आवडणारे कोण, आवडणारे काय, ते उत्तर मिळालं होतं आपल्याला दूध। आता आपण कर्म शोधण्यासाठी पुन्हा प्रश्न विचारायचा आहे, आवडण्याची क्रिया कोणावर घडली तर दुधावर घडली, आवडण्याची क्रिया कोणावर घडली तर दुधावर घडली, म्हणजे कर्ता ही कोण वाक्यातील दूध आणि कर्माचं जी आवडण्याची क्रिया आहे कोणावर घडली तर दुधावर, म्हणजे कर्त्याची क्रिया जर कर्त्याची संमत असेल तर त्या वाक्यामध्ये काय नसतं कर्म नसते, म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाही। पुढे पहा, राजा गावी जातो, जातो हे काय आहे क्रियापद आणि जा या धातूला आपल्याला ज्ञाची प्रत्यय जोडून प्रश्न विचारायचा, जाण्याची क्रिया कोणावर घडली तर गावावर घडली आणि जाणारा कोण आहे तर राजा, राजा काय झाला कर्ता आणि जाण्याची क्रिया कोणावर घडली तर गावावर, गाव गावी हे काय झालं कर्म। अशा प्रकारे आपण या दोन सूत्रांच्या द्वारे कर्ता आणि कर्म इथं ओळखू शकतो। पण काही वेळेस आपल्याला असा प्रश्न पडतो की वाक्यामध्ये कर्म आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं, तर त्याची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला आता समजून सांगते। पहा विद्यार्थ्यांनो, कर्म आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं, आता वाक्यामध्ये कर्म आहे किंवा नाही हे ओळखण्याची अगदी सोपी पद्धत आहे। आता वाक्यामधील कर्ता शोधायचा, सर्वांना कर्ता शोधता येतो, कर्त्याला ने हे प्रत्यय जोडायचं आणि पुढे क्रियापद हे भूतकाळी करायचं। आता पाहूया, आपण ही उदाहरणं पाहिली आहे, आता आपण ही उदाहरणं काय करूया भूतकाळी करून पाहूया, राम आंबा खातो या वाक्यामध्ये राम हे काय आहे कर्ता आहे आणि कर्त्याला ने हे प्रत्यय लावायचे आणि क्रियापद काय खातो हे भूतकाळी करायचे, म्हणजे राम, रामला प्रत्यय लावायचा रामाने, लावलं काय होतं रामाने आंबा खाल्ला, म्हणजे वाक्यामध्ये कर्म आहे, भूतकाळ वाक्य केले वाक्य व्यवस्थित झाले, म्हणजे योग्य प्रकारे वाक्य भूतकाळामध्ये झाले, म्हणजेच काय वाक्यामध्ये कर्म आहे। पुढे पहा, मला दूध आवडते, या वाक्यामध्ये आपण कर्ता काय आहे तर दूध हे कर्ता शोधलेलं आहे, मग दूधला काय लावायचं आहे प्रत्यय न लावायचं, दूध
ने हे काय करायचे प्रत्येक जोडून आपल्याला क्रियापद दुधाळी करायचे म्हणजे काय होईल वाक्य दुधाने मला आवडले असं वाक्य होतं का हे अयोग्य वाक्य म्हणजे वाक्यामध्ये काय नाही कर्म नाही अशा प्रकारे आपण वाक्य भूतकाळी करून वाक्यामध्ये कर्म आहे किंवा नाही हे ओळखू शकतो म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाही आता पुढे पा राजाला मुकुट शोभतो याच्यामध्ये कर्ता का आहे मुकुट मग आता आपण मुकुटाला ने हे प्रत्यय जोडून वाक्य भूतकाळी करूया मुकुटाने राजाला शोभले शोभले हे भूतकाळी झालं मुकुटाने राजाला शोभले असं वाक्य होतं का तर हे अयोग्य रचना आहे वाक्याची म्हणजेच या वाक्यामध्ये कर्म नाही अशा प्रकारे आपण कर्त्याला ने प्रत्यय जोडून आणि क्रियापदे भूतकाळी करून वाक्यामध्ये कर्म आहे किंवा नाही हे शोधू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील तास शिकेला व्याकरणाचा पुढील घटक अभ्यासू धन्यवाद